महाराष्ट्रच नव्हे तर जगविख्यात ख्यातीचे सौंदर्य क्षेत्रात आपली छाप टाकून 15,000 अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारे मेकअप आर्टिस्ट शरद भुयार, ब्युटी अकॅडमीचे संचालक श्री शरद भुयार आपल्या भेटीला येत आहेत। आरआरसीच्या सर्व प्रेक्षकांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। कार्यक्रम व्यक्तिविशेष मध्ये आपण भेटतो आहोत आणि मी पूजा काळे तुम्हा सर्वांचं सस्नेह स्वागत करते। दर्शकांनो, आपण सध्या बघत आहात की आपल्याला बॉलिवूड आणि आपल्याला मायानगरीतले अनेक चेहरे हे आपल्या नजरेत उतरलेले असतात आणि विशेषतः अशा चेहऱ्यांचे आपण दिवाने असतो। म्हणजेच असं म्हणायला हरकत नाही की आता सौंदर्याची परिभाषा बदलते आहे आणि ही सौंदर्याची परिभाषा आपल्या घराघरात सुद्धा पोहोचलेली आहे। कारण आपण बघतो महिला वर्ग हा आता स्वतःला खूप मेंटेन ठेवतो आहे आणि या महिला वर्गाला प्रत्येक प्रसंगांना खास दिसण्यासाठी खूप आवड असते आणि त्यासाठी पार्लर, त्यानंतर मेकअप अशा अनेक गोष्टींचा वापर आपण करत असतो। पण सौंदर्याची परिभाषा ही फक्त एवढीच नाही तर या सौंदर्याच्या परिभाषेला आपल्याला पूर्णतः समजून घेणं फार आवश्यक असतं आणि सौंदर्याच्या परिभाषेबरोबरच आपल्याला मेंटेन ठेवणं म्हणजेच आपली निरोगी त्वचा, आपले निरोगी केस आणि आपलं दिसणं ह्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्या रुंदावत जातात। या सगळ्या गोष्टींना सामावून घेणारं एक सॅलॉन आता आपल्या अकोल्यासारख्या शहरामध्ये उघडलेलं आहे आणि हे सॅलॉन आपल्यासाठी उपलब्ध करून देणारे मेकअप आर्टिस्ट शरद भुयार आज आपल्याबरोबर व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये असणार आहेत। तर सर्वप्रथम मेकअप आर्टिस्ट शरद भुयार यांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। थँक्यू मॅम, नमस्कार। शरद भुयार ब्युटी सॅलॉन आपण आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांना जाणून घेतलं, त्यांच्या सुरुवातीविषयी जाणून घेतलं, पण अकोल्यामध्ये शरद भुयार ब्युटी सॅलॉन आपल्या अकोलेकरांना काय काय सेवा देणार आहे आणि त्याचे प्रोफेशनल व्ह्यूज काय आहे हे आजच्या आपल्या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये मुख्यत्वाने आज आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आज शरद भुयार सर, मला तुम्हाला विचारायचा प्रश्न सर्वात आधी हा की आपण आपल्या करिअरची सुरुवात मायानगरीमध्ये केली आणि अनेक मेट्रो सिटीज आहेत की जिथे तुम्ही आपली सेवा देऊन आपल्या या सगळ्या गोष्टींना अधिक चांगल्या प्रकारे एक्सपान्शन देऊ शकत होते, पण आपल्या अकोलेकरांसाठी आपली ही सेवा सुरू करण्याचं मुख्य कारण काय? बघा, काय होते, सर्व बऱ्याचदा असं होऊन जाते की आपल्याला जेव्हा आपल्या महागड्या ट्रीटमेंट करायच्या असतात, पार्लरच्या महागड्या उपचार पद्धती आपल्यावर करून घ्यायच्या असतात ना, तर लोक मेट्रो सिटीकडे जातात, पुण्या मुंबईकडे धाव घेतात किंवा आउट ऑफ इंडिया धाव घेतात। मला असं म्हणायचं होतं की बा, मी जर विदर्भाचा मुलगा, विदर्भ हा आपला एक वेगळा विदर्भ आहे, वेगळा महाराष्ट्रामधला एक सुंदर भाग आहे, तर इथे काम करताना या प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियली जरी ते कॅपेबल असतील पण तरी मेंटली किंवा फिजिकली खूप लोक पुण्या मुंबईकडे धाव नाही घेऊ शकत। मग त्या सगळ्या लोकांना जर ब्युटी ऍडव्हान्स ट्रीटमेंट हव्या असतील किंवा तिथलं मुंबईचं जे काही लाईफस्टाईल आहे किंवा तिथल्या जे हेअर स्ट्रेटनिंग्स आहेत किंवा ज्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्या त्यांना इथे हव्या असतील, तर माझ्यासाठी खूप सुंदर हीच होतं की बा, घर, आपला एरिया आणि ब्युटी ट्रीटमेंट्स ह्या सोबत घेऊन जर मी इथे सुरू केलं तर पुन्हा नव्याने लोकांना चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट मिळतील, चांगल्या सर्व्हिसेस मिळतील, लोकांचा तो जो टाइम स्पेंड व्हायचा पुण्या मुंबईत जाणे आणि तिथे ट्रीटमेंट करून इथे येणे किंवा ब्युटी एज्युकेशनसाठी पुण्या मुंबईत जाणे आणि तिथून कम्प्लीट करून इथे येणे, ते सगळं त्यांचं एकाच छताखाली अकोल्यात पूर्ण होईल याच्यासाठी हा एक मोठा उपक्रम मी राबवलेला आहे। बरोबर, आणि आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की आपल्या संपूर्ण अकोल्यातल्याच नाही तर विदर्भातल्या सगळ्या महिलांसाठी ही खूप छान पर्वणी आहे आणि ती शरद भुयार सरांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। शरद भुयार हे मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट अशी तुमची ओळख आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेकअप आर्टिस्ट त्यांच्याकडून ह्या सगळ्या कलागुणांना अवगत करत त्यांनी आपल्यापर्यंत आपल्या महिलांना फक्त सजवणेच नाही तर आपल्या महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध
करून देण्याच्या या दृष्टीने या सगळ्या सॅलोनची सुरुवात इथे केलेली आहे. तर आपण मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट ह्या दोन गोष्टींमधला फरक समजून घेऊया. बघा, हा जो प्रवास आहे मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट, मेकअप आर्टिस्ट फक्त जर जेव्हा आपण असतो तर आपण मेकअप मध्येच मास्टरी केलेली असते किंवा मेकअप मध्येच आपण आपलं एक सलॉन ओपन करू शकतो, मेकअप स्टुडिओ, त्याच्यामध्ये मेकअप वरच आपण भर देऊ शकतो. आणि जेवढे पण छोटे मोठे इव्हेंट्स असतात, लग्नाचे इव्हेंट म्हणा, सांजीचे प्रोग्राम्स, रिंग सेरेमनीज झाल्या, सगळ्या टाईपचे छोट्या छोट्या आणि मोठ्यात मोठा मेकअप, त्याच्यावरच मेकअप आर्टिस्ट लोक काम करतात. पण माझं त्याच्यावरच कमांड नसून माझं ट्रायकॉलॉजी म्हणजे केसांच्या सर्व ट्रीटमेंट, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीला घेऊन केस हँडल करणे, त्या त्याचप्रमाणे हेअर कट्स बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर सगळ्यात रिसेंट जो इंडस्ट्रीमध्ये हेअर कट आहे त्याच्यावर आपण काम करतो. त्याचप्रमाणे बॉडी केअर म्हणजे बॉडी केअरमध्ये मग पॅडिक्युअर, मॅनिक्युअर, बॉडी वॅक्स, बॉडी ब्लीच, बॉडी मसाज या पद्धतीच्या ट्रीटमेंटचा आपण आपल्या इन सलॉन करतो. त्याचप्रमाणे स्किन ट्रीटमेंट आणि फेशियल सेगमेंट हे दोन्ही वेगळे आहेत. स्किन केअर आणि ट्रीटमेंट सेक्शन, स्किन केअरमध्ये आपलं फेशियल, ब्लीच, आयब्रोज, मॅनिक्युअर, वॅक्सिंग, पॅडिक्युअर्स ह्या सगळ्या स्किन केअरमध्ये येतात. तर स्किन ट्रीटमेंटमध्ये काय येतं तर प्लाझ्मा, पी आर पी, मिनी लिफ्टिंग, फेस लिफ्टिंग, मायक्रोडर्मा ब्रिझन, हायड्रा फेशियल्स, त्याच्यानंतर नो टच फेशियल्स, अरोमा फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी आणि सुझिओथेरपी या पद्धतीच्या विविध थेरपीजचा अभ्यास करून जेव्हा आपण क्लायंटच्या चेहऱ्यावर काम करतो, फेसवर काम करतो, त्याला आपण म्हणतो ब्युटी एक्सपर्ट. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की निसर्गतःच आपल्याला सौंदर्याची देणगी प्रत्येक मानवाला लाभलेली आहे. पण आता आपल्या या गतिमान जीवनामध्ये अशा अनेक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की त्याद्वारे आपण आपलं व्यक्तिमत्व सुद्धा बदलवू शकतो आणि हेच काम करत असतात ब्युटी आर्टिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट्स. तर या सगळ्या गोष्टींना काम करताना तुम्ही आपल्या ऐकत असणाऱ्या दर्शकांना असं काय सॅटिस्फॅक्शन द्याल की त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे शरदभर सॅलॉनमध्ये बदलू शकतं? बघा, तर काय मेकअप हा जो एक चॅप्टर आहे किंवा स्किन केअर हा जो एक सेशन आहे किंवा हेअर कट्स आणि हेअर केअर हा जो सेक्शन आहे, खरं तर हे सगळे सेक्शन को रिलेटेड आहेत. जसं एखादं पॉलिक्लिनिक असते, पॉलिक्लिनिकमध्ये पहा एक पॅथॉलॉजिस्ट असतो, एक डेंटिस्ट असतो, एक पीडियट असतो, एक कार्डिओलॉजिस्ट असतो आणि एक जनरल फिजिशियन असतो. तर या सगळ्यांचं मिळून जसं एक पॉलिक्लिनिक किंवा एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनतं, त्याचप्रमाणे ब्युटी सलॉन प्लस ब्युटी स्टुडिओ मध्ये आपल्याला या पद्धतीच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करत असतो. तर काय होतं की एखादी खूप सिम्पल साधी लेडी असेल, सिम्पल आणि साधी लेडी असेल, ती खूप चांगल्या मोठ्या एखाद्या पोस्टवर असेल, ती एज्युकेशन वाईज म्हणा किंवा पॉलिटिकल म्हणा किंवा मार्केटला कुठल्या एखाद्या मल्टी टास्किंग कंपनीशी ती काम करत असेल, पण ती दिसायला जरी ब्युटिफुल असेल पण पर्सनॅलिटी वाईज जसं तिचे प्रॉपर हेअर कट केलेलं नसेल, प्रॉपर तिचा ड्रेसिंग सेन्स नसेल, प्रॉपर तिचा मेकओव्हर केलेला नसेल, तिला मेकअप नसेल किंवा प्रॉपर तिची स्किन केअर केलेली नसेल, तर तिला हवा तेवढा एक्सपोजर मार्केटमधून नाही मिळणार. पण तेच एखाद्या डर्मेटोलॉजिस्ट, एखाद्या ब्युटी एक्सपर्ट किंवा एखाद्या चांगल्या सलॉनमधून ती ऑल ट्रीटमेंट जेव्हा करून एक्झिट होते किंवा बाहेर येते तेव्हा ती मार्केटला हवी हवीशी वाटते. आणि हेच ग्लॅमर लाईफ, हेच जे आपण त्याला म्हणतो किंवा बॉम्बे स्टाईल किंवा हेच याला हाय प्रोफाईल जे जे वर्ड यूज केले जातात त्या पद्धतीच्या शब्दांमध्ये ती परिपूर्ण बसते. तर ब्युटीमध्ये नॉट ओनली ब्युटी किंवा मेकअपच केला जातो तर त्याच्यामध्ये स्किन केअर, पॅरामेडिकल ब्युटी ट्रीटमेंट्स, हेअर केअर, पॅरामेडिकल हेअर ट्रीटमेंट्स, बॉडी वॅक्स, बॉडी ब्लीच, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, वेम्पायर फेशियल, प्लाझ्मा ट्रीटमेंट्स, पी आर पी ट्रीटमेंट्स, मिनी लिफ्टिंग, मायक्रोडर्मा ब्रिझन, फेस लिफ्टिंग, नो टच फेशियल, अरोमा ट्रीटमेंट्स. आणि बॉडी केअरमध्ये पण आता आपण एवढं दिवसभर एक्झर्शन करतो, एक्झर्ट होतात, जे वर्किंग आवर्स लोक काम करतात तर ते दिवसभर वर्क करतात, तर होल डे त्यांच्या वर्क झाल्यानंतर वीकेंडला किंवा मंथली तरी त्यांना असं वाटतं की मी कुठेतरी बॉडी माझी रिलॅक्स करायला पाहिजे, कारण किती मध्ये तरी लिगामेंट्स आहेत, आपली बॉडी आहे, आपला स्पायनर आहे, आपली नेक आहे, हे 24 तास आपण जरी मेंटली काम करत असलो फिजिक्स आपल्या सोबतच असते, फिजिकल आपण तिथे डेडिकेट डिओटेड असतोच, तर आपल्या बॉडीला फुल टू सुदिंग, फुल टू रिलॅक्स आणि फुल टू कम्फर्ट करण्यासाठी किंवा इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन आणि मसल स्टिम्युलेशनसाठी एका चांगल्या सलोनची उत्पत्ती असणे, एका चांगल्या सलोनचं निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचं.
महत्त्वाचं आहे, कारण मुंबईतही लोक काम करतात, अकोल्यातही लोक काम करतात, नागपुरात आणि विदर्भभर लोक काम करतच असतात, कारण जॉब हा सगळ्यांना आहे, काम तर उदरनिर्वाहासाठी करावं लागेल, पण त्या बॉडीला कुठेतरी आपल्याला पीस करावं लागेल, रिलॅक्स. तर त्याच्यामुळे अशा एका सलॉनच्या उत्पत्तीमुळे त्यांना बॉडी मसाज, त्यांना स्टीम बाथ, त्यांना फेशियल, त्यांना रिलॅक्सिंग फेशियल, आणि हे सगळं करत असताना त्यांना काय होतं, ते लोक उन्हात फिरतात, त्यांना टॅनिंग येतं चेहऱ्यावर, त्या वर्क स्ट्रेसमुळे त्यांना रिंकल्स येतात चेहऱ्यावर, वर्क लोडमुळे त्यांचे ग्रे हेअर्स होतात, खूप प्रॉपर डाएट न घेतल्यामुळे किंवा खूप प्रॉपर स्वतःला सेल्फ केअर न घेतल्यामुळे सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं स्ट्रेस येतो. हा स्ट्रेस, ह्या टेन्शन्स, ह्या रिंकल्स रिलीज करण्याकरिता आपल्याला अत्यंत आवश्यक आहे ते सलॉन्स, आणि ब्युटी एक्सपर्ट म्हणून आम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंट क्लायंटला प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे शरद भर सलोन हे आपल्याला पूर्णतः आपल्या व्यक्तिमत्वाला बदलवण्यासाठी अनेक अशा सुविधा उपलब्ध करून देत आहेत, आणि ह्या सुविधा त्यांना प्रोफेशनली कशा चेंज करतील आणि आपल्यापर्यंत पारदर्शक पद्धतीने कशा पोहोचतील हे सुद्धा आपल्याला आता शरद भुयार सर सांगतील. बरोबर आहे. तर बघा, सलोन म्हटलं की मॉब आला, आणि हल्ली काय मार्केटला प्रथा आहे सलॉन्सची, मी तर पुण्या मुंबईतून एज्युकेशन घेतल्यामुळे माझे हे कन्सेप्ट सगळे क्लिअर झाले, माझं पुण्यातून झालं, मुंबईतून झालं, दिल्लीमधून केलं मी, त्याच्यानंतर मी पॅरिसला लॉरियलसाठी काम केलं, दुबईमध्ये खूप मोठ्या मेकअप आर्टिस्टला मी ॲज अ असिस्ट म्हणून 15 ते 20 दिवस त्यांच्यामध्ये स्पेंड केलेत. तर याच्यातून मी काय शिकलो आणि अदर्स लोकांचा काय व्ह्यूज आहेत, बघा सलोन म्हटलं की एक छोटं दुकान, 10x20 दुकान किंवा 15x20 दुकान, तिथे सगळ्या ब्युटिशियन्स काम करणारी, तिची असिस्टंट, तिचे पूर्ण प्रोडक्ट. आणि या मॉबमुळे काय होतं की तुम्ही जर ॲज अ क्लायंट माझ्याकडे आल्या तर तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत तुम्ही ते मला सांगू नाही शकत. एक कुठेतरी आपल्याला वाटते की मला प्रायव्हसी मिळावी, कुठेतरी वाटते की मला मी तुमच्याशी चांगलं बोलायला पाहिजे, बाय हार्ट माझा काय प्रॉब्लेम आहे हा मी तुम्हाला शेअर करायला पाहिजे. तर जेव्हा एका छोट्या सलॉनला आपण जातो किंवा पार्लरला आपण जातो तर तिथे ना आपल्याला माहिती नसतं की तिथे किती लोक बसलेले आहेत, तर तिथे भरपूर लोक असल्यामुळे आपण आपला जो खूप मॉब असल्यामुळे आपण आपलं प्रेझेंट नाही करू शकत. तर अशा वेळी काय होतं नेमकं की आपला जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर ते वर्कआउट नाहीत केले जात, एक रेग्युलर ज्या ट्रीटमेंट्स असतात त्याच केल्या जातात. परंतु मग मी या सलॉनचा एवढा मोठा ॲम्बियन्स किंवा हा जो इतका मॅसिव मी जो प्रिमायसेस क्रिएट केला हा याच्यामुळे केला की इथे प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आहे, नॉट ओनली फेशियल, माझ्याकडे बॉडी केअर, पॅडिक्युअर, मॅनिक्युअर, मेकअप सेशन्स, रेग्युलर फेशियल सेशन्स, वेटिंग, त्याच्यानंतर हेअर केअर सेशन, त्याच्यानंतर हेअर ट्रीटमेंट सेशन, आणि आपला जो स्पेशल आहे तो रिसेप्शन जो आहे तो तिथे. तर त्याच्यात काय होतं माहिती आहे का, की क्लायंट आले की पहिले तर तिथे तो होल्ड होईल, तिथे थांबल्यामुळे आम्ही त्यांना सॅनिटाईज, आणि आत्ता सध्या जो करोनाचा पार्श्वभूमी आहे त्याच्यावर त्यांना आम्ही सॅनिटायझर, मास्क वगैरे देऊन त्यांना आम्ही तिथे वेटिंगला घेतो. माझी रिसेप्शनिस्ट त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेईल की तुम्हाला वेळ कुठला दिला आणि तुम्हाला ट्रीटमेंट कशा प्रकारचं करायचं, त्याच्यानंतरचं जे डायग्नोसिस असेल किंवा जे अनालिसिस असेल ते सगळं स्वतः शरद भुयार आणि आमची जी टीम आहे ती सगळी करते, आणि खरंच त्यांची गरज काय आहे आणि त्यांना आम्ही काय प्रोव्हाइड करायला पाहिजे. अदर्स काय होतात की बा हा तुम्हाला काय करायचं आहे, आम्हाला फेशियल करायचं आहे, आणि चला या बसा आणि फेशियल करून द्या, पण त्यांना कुठलं फेशियल करायचं आहे, त्यांचा एज फॅक्टर काय आहे, त्यांचं वर्किंग काय आहे, त्या एक्सपोज कुठे होतात आणि त्यांचा वर्किंग टाइम किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून त्यांना डे क्रीम्स, त्यांना नाईट क्रीम्स, त्यांना कुठलं फेशियल किती फ्रिक्वेंटली, किती सायमेंटेनियसली ते करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद शरद भुयार सलॉनला केली जाते. आणि ॲज वेल ॲज हे सगळं असताना आम्ही त्यांचा फॉलोअप, की तुम्ही आज माझ्याकडनं फेशियल करून गेलात, याच्या फॉलोअपमध्ये तुम्हाला रिझल्ट कसे आलेत, तुम्ही त्याच्यावर किती कॉन्फिडेंट आहात, तुम्हाला काय आमच्याकडनं रिव्ह्यूज आणि काय आहेत तुमचे, ते सगळं घेणे पण खूप महत्वाचं आहे. नॉट एक मार्केटला शॉप टाकलं आणि काम केलं आणि काम करून क्लायंटला रिलीज केलं एवढ्यापर्यंत नाही ठेवत मी, तर त्यांचा फॉलोबॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अवर प्रोफेशन. तुम्ही जर क्लायंटचा फॉलोबॅक घेत नसाल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ते आज आलेले क्लायंट उद्या स्किप होऊन जातात, आणि मला त्या पद्धतीचं सलोन नव्हतं करायचं. मला फॅमिलीयर सलोन, एक चांगला लॉन्च, एक चांगलं मॅसिव्ह ब्युटी सलोन ओपन करायचं होतं, जिथे त्यांना मेंटली, फिजिकली आणि सायकोलॉजिकल का होईना, आणि पूर्ण नॉलेजेबल पर्सनच्या हातून ट्रीटमेंट करून या पद्धतीचं त्यांना आम्हाला सॅटिस्फाईड करायचं होतं, म्हणून एवढ्या मोठ्या लॉन्चचं मी ओपनिंग केलं अकोल्यामध्ये. बरोबर. म्हणजे व्यक्तिपरत्वे ह्या सगळ्या गोष्टींची परिभाषा बदलते आहे आणि प्रत्येकाला लागणारी ट्रीटमेंट ही वेगळी असते, आणि त्या प्रत्येक गोष्टीला विविध पद्धतीने देण्यासाठी
शरद भुयार सॅलोन हे समर्थ आहे. यासोबतच आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आणखी जाणवते, ते म्हणजे सहकार्य. आणि ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना शरद भुयार सरांना सहकार्य लाभतं ते त्यांच्या विद्यार्थिनींचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता? बघा, आता काय होतं की माझं सलोन आणि अकॅडमी आहे. सलोन मध्ये तर असं आहे की ज्या माझ्या अकॅडमिक स्टुडंट असतात बेसिक टू ऍडव्हान्स कोर्सला, म्हणजे मग त्या फक्त मेकअपला असो, बेसिक मेकअपला की ऍडव्हान्स मेकअपला असो, की माझ्याकडे करिअर कोर्सला असो, की माझ्याकडे स्किन ट्रीटमेंटच्या या चॅप्टरला असो, किंवा बॉडी केअरला असो, किंवा हेअर कटला असो, किंवा ट्रायकॉलॉजीला असो, तर त्याच्यातल्या ज्या द बेस्ट स्टुडंट असतात, त्याच्यातून ज्या माझ्या नजरेतून ज्या पास आउट झालेल्या असतात, माझ्या ऍडमिनिस्ट्रेशन मधून ज्या परफेक्ट झालेल्या असतात, त्या सर्व लोकांना आम्ही आमच्या इन सलोन, त्या सर्व लोकांना आम्ही इन सलोन जॉबच्या ऑफर्स देतो. आणि ऍज अ अप्रेंटशिप का होईना, तर 3 मंथ साठी त्यांना आपण गोल्डन अपॉर्च्युनिटी देतो की बा तुम्ही माझ्याकडून पास आउट झालेले आहेत, तर 0 सॅलरीमध्ये तुम्ही आम्हाला तुमचे डेली 5 आवर्स द्याल का? जर त्या इंटरेस्टेड असतील तर दॅट टाइम दे विल कनेक्ट इन माय सलॉन. मग त्या काय करतात, आमच्या सलॉनला जॉईन होतात आणि आम्ही जे काम करतो ऍज अ असिस्टंट ब्युटी एक्सपर्ट, ऍज अ असिस्टंट मेकअप आर्टिस्ट, ऍज अ असिस्टंट बॉडी एक्सपर्ट, ऍज अ असिस्टंट हेअर ट्रायकॉलॉजिस्ट म्हणून आम्हाला ऍज अ असिस्टंट प्राप्त होतात. आणि त्याच्यातून मग काय, त्यांचे हँड्स ऑन प्रॅक्टिस होते, आमचं वर्क पण एक्सपान्शन आपल्याला मिळतं. आणि सेकंड थिंग, त्या आपल्याकडनं फुल टू सॅटिस्फाईड होऊन येणारे माझे जे 10 सलोन्स आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्लेसमेंट करतो. आता दर्शकांच्या आणि माझ्या मनात सुरू असणारा एक प्रश्न, तो म्हणजे की जेव्हा सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांना या सगळ्या गोष्टींच्या सेवांचा लाभ घ्यायचा आहे, तर त्या सर्वात आधी विचार करतात की त्यांच्या खिशाला हे परवडण्यासारखं असतं का? जर का तुम्हाला प्रोफेशनली आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवण्यासाठी एवढ्या सगळ्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत, तर त्या तुम्हाला परवडण्यासारख्या असतील का? हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात येणं अगदी योग्य प्रश्न आहे. बघा काय होतं की एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो. आज आपण अकोल्यात राहतो, आपण मुंबईला जरी गेलं तरी एक जे पेन्सिल आहे, नटराजची पेन्सिल आहे, तर अकोल्यात जरी नटराजची पेन्सिल घेतली तर ती आपल्याला 10 रुपयाला मिळेल, सगळ्यात बेस्ट क्वालिटीची. तीच आपण मुंबईत घेतली तरी ती पण 10 रुपयालाच मिळेल. फारही फार एखाद्या बिझनेसला किंवा फारही फार एखाद्या गोष्टीला टॅग कंपनीचा नसल्यामुळे त्याच्यावर 2-3 रुपये एक्स्ट्रा असतील. अगदी त्याच पद्धतीने, कारण जगात कुठेही फिरल्या तरी आयब्रोजचे जर माझ्या अदर सलॉनला 20 किंवा 30 रुपये किंवा 40 रुपये असतील, तर माझ्या याला आपण एवढं पब्लिक हायजीन, एवढी पर्सनल हायजीन, एवढं नीट अँड क्लीन ठेवतो, तर 2-3% फरक पडेल. म्हणजे जिथे 40 घेत असतील तिथे 50 रुपये घेत असतील. याच्या व्यतिरिक्त आपण आयब्रोजचे कुठेच काही घेऊ शकत नाही. हेअरकट अदर सलॉन्सला पण 300-500 चार्जेस असतात. आणि त्यांना त्याच्यात मध्ये शॅम्पू वॉश करणे, त्यांना क्लिनिंग करून देणे, केसांना कट करणे, पुन्हा सेटिंग करून देणे, 400-500 इज सफिशियंट रेट्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला विथ हायजीन, विथ प्रायव्हसी आणि विथ तुमचं कन्सल्टेशन की बा तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे आणि ते आम्ही तुम्हाला काय करून देत आहोत आणि तुम्ही फुल टू सॅटिस्फाईड आहात, हे फुल कन्सन्ट्रेशन पण खूप त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींनी जर आपण काम केलं तर एवढा काही फारसा फरक पडणार नाही अदर सलोन्स आणि माझ्या सलोन्सला. 10-50 रुपयाचा जो काही फरक असेल, 100-200 रुपयाचा फरक असेल, त्याला आपण फरक पण नाही म्हणू शकत. ते तुमच्यासाठीच वापरलेले पब्लिक हायजीनच्या किट्स, तुमच्यासाठीच वापरलेले सॅनिटायझर्स, तुमच्यासाठीच वापरलेले ऑल प्रोडक्ट त्याच्यामध्ये वापरल्या जातात. म्हणून आपल्याला ते अदर सलोन 500 फेशियल असेल तर माझ्याकडे 600 असेल, अदर सलोनला 700 असेल तर माझ्याकडे ते तुम्हाला 800 पडेल. ह्याच्या व्यतिरिक्त विशेष फरक कधीच पडत नाही. आणि बरं, हे तर सगळं त्यांना मिळेलच, प्लस त्यांना एक्सपर्ट हँड, प्लस त्यांना हायजीन, प्लस त्यांना प्युअर प्रोडक्ट, प्लस त्यांना क्वालिटी प्रोडक्ट, प्लस त्यांना रिसेंट जे अपडेट मार्केटला आलेले आहेत ते सगळे प्रोडक्ट, आणि जे पण इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आम्ही वापरतो ते खरंच चालू आहेत की नाही आहेत. माझ्या लक्षात मार्केटचं हे पण आलं की बा फक्त पिन खोचलेली असते, ब्युटिशियनला ते नॉलेज नसते की हा करंट प्लस आहे की मायनस आहे, की लॅम्प सुरू आहे की नाही, क्लायंटला पण ते माहिती नसते, फक्त त्या त्यांच्या चेहऱ्यावरती अप्लाय करत असतात. बट मी जेव्हा मार्केटचा रेशो किंवा मार्केटचं ऑब्झर्वेशन केलं तर माझ्या क्लायंट असं काहीच नको. माझ्या क्लायंटला जे मला अपेक्षित आहे माझ्या चेहऱ्यावर मी तेच त्यांना करून देईल, एवढी श्युअरिटी देऊन जेव्हा आपण करतो तर ब्लाइंड ट्रस्टच म्हणावं लागेल याला. एवढ्या श्युअरिटीनी जर आपण करतो तर आपल्याला चांगले रिझल्ट द्यायलाच पाहिजे. आणि चांगल्या रिझल्टसाठी आपण कुठेही जा, तुम्हाला तेवढे चार्जेस तर पेड करावेच लागतात. बरोबर. तर हे सगळे प्रश्न होते त्या महिलांशी जुळलेले की ज्यांना आता शरद भुयार सरांकडे एक ट्रीटमेंट घेण्यासाठी यायचं आहे आणि त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व बदलवण्याचं आहे.
पण आता त्या महिलांच्या बाबतीतही आपण थोडं बोलूया की ज्यांना स्वतःला रोजगार म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तर शरद भुयार अकॅडमी आपल्याला अकोल्यामध्ये काय काय देणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. खूपदा काय होतं की बा एक मिडल क्लास म्हणा किंवा हाय क्लास म्हणा किंवा चांगल्या फॅमिलीचे जी मुलं असतात तर त्यांच्या आई वडिलांचे सुप्त स्वप्न हेच असतात की माझ्या मुलींनी सर्जन व्हावं, डॉक्टर व्हावं, मोठी इंजिनियर व्हावं किंवा खूप आय टी सेक्टरला वगैरे जावं. पण बघा आता मेट्रो सिटीजला आय टी सेक्टर झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झालं हे तर आपल्या हल्लीकडे सगळीकडे आपल्याला मिळून पण जातील. चांगले डॉक्टर्स, चांगले इंजिनियर, चांगले आय टी झालेले. पण सगळ्यांनाच तेवढं पेईंग कपॅसिटी त्या पॅरेंट्सची नसते की आपल्या मुलांना अशा मोठ्या फॅकल्टीजमध्ये आपण टाकायला पाहिजे. तर जे लोक मेकअप रसिक असतात, रंगरसिक असतात किंवा जे अवेअर अँड कॉन्शियस असतात अबाउट द मेकअप अँड स्किन केअर, त्या लोकांना, त्या पॅरेंट्सनी, त्या मुलांना या फील्डमध्ये जर आपण दिलं तर माझ्याकडे याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे बेसिक टू ॲडव्हान्स, तर त्याच्यामध्ये आपण त्या लोकांना पूर्ण ब्युटीचं नॉलेज, पूर्ण मेकअपचं नॉलेज, पूर्ण स्किनचं नॉलेज देऊन त्यांना आपण एक्सपर्टाईज करतो. आणि त्या एक्सपर्ट झाल्यानंतर आपल्याकडनं त्यांनी 2 ते 3 महिन्याचे अप्रेंटशिप केल्यानंतर ते स्वतः एक चांगले मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटी एक्सपर्ट म्हणून मार्केटला काम करू शकतात, स्वतःचं एक सलॉन ओपन करू शकतात किंवा इन कमिंग 1 इयर्समध्ये किंवा 2 इयर्समध्ये माझे जे 8-10 सलॉन्स होतील तिथे पण त्यांची प्लेसमेंट होऊ शकते. आणि यापेक्षा सुंदर बेरोजगाराची संधी आपल्याला, रोजगारीला, बेरोजगारांना रोजगारीची संधी कुठल्याच फील्डमध्ये नाही. आणि ही फील्ड लेडीजसाठी इतकी सेफ आहे, लेडीज असोत किंवा जेंट्स असोत, तुम्ही तुमची क्वालिटी, तुमचं नॉलेज आणि तुमचं स्टँडर्ड म्हणजे जे तुम्ही प्रोव्हाइड करता त्या सर्व्हिसेस जर प्रॉपर असतील तर बेरोजगारांना रोजगाराची संधी, आणि ज्या गरजू महिला आहेत त्या स्टेबल होतील, स्टँड होतील. आणि स्त्री सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे हे, कारण हल्ली मार्केटला काय होत आहे नेटमुळे म्हणा किंवा डिजिटलाइज लाईफ झाल्यामुळे सगळं ऑनलाईनच सगळे काही व्यवहार आणि हे सगळं होतात, त्याच्यामुळे लोकांचा, मुलींचा इन्सिक्युअर्ड लाईफ खूप वाढत चाललं. तर इन्सिक्युअर्ड झालेल्या, डिस्टर्ब झालेल्यांना की ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं लाईफ खूप सुंदर व्हावं, कारण जगणं तर पूर्णच आहे ना. आज जरी आपण लाईफमध्ये काही ब्रेक्स घेतले तरी जगायचं पूर्ण आहे, तर या जगलेल्या लाईफला आपल्याला पुन्हा कलरफुल चांगलं जगण्यासाठी आणि सेफ आणि प्रॉपर जगण्यासाठी ब्युटीपेक्षा दुसरं फील्ड कुठलंच चांगलं नाही. तर आतापर्यंत आपण जाणून घेतलं शरद भुयार सरांच्या या सॅलॉनचं आपल्या अकोल्यामध्ये काय काय योगदान असणार आहे. पण आता आपण जाणून घेणार आहोत की शरद भुयार सर ज्या ट्रीटमेंट आपल्या इथे क्लायंटला देत आहेत तर त्याचे रिझल्ट्स आणि त्याचा सगळा फॉलोअप ते कशा पद्धतीने घेतात. बघा तर मला हे जे सलोन आहे हा नियर अबाउट 4 ते 5 हजार स्क्वेअर फीटचा पूर्ण प्रिमायसिस आहे. या प्रिमायसिसमध्ये सगळे सेक्शन्स वेगवेगळे आहेत, प्रत्येक सेक्शनला मी 2 ते 3 एक्सपर्ट्स माझ्या स्टँड केलेले आहेत विथ युनिफॉर्म, वेल ड्रेसअप आणि वेल हायजीन, आणि पब्लिक हायजीन आणि पर्सनल हायजीनचा पूर्ण विचार करून. वेटिंगमध्ये माझी रिसेप्शनिस्ट आहे, तिला 4 भाषा अवगत आहेत, तर जो ज्या पद्धतीचा क्लायंट येईल ती त्याच्याशी त्या पद्धतीने कोऑर्डिनेट करते. त्याच्यानंतर ती आतल्या सेक्शनला, जर माझ्याकडे बॉडी क्लायंट असेल बॉडी केअरचं तर त्याला आतल्या सेगमेंटला कुठे जायचं आहे आणि कोणाला कॉल करायचं आहे तर ती तिथनंच रिसेप्शनिस्ट अपॉइंट करेल की बा मॅम या पद्धतीचं क्लायंट आलेलं आहे, तुम्हाला यांना ऑन बेड घ्यायचं आहे. हे झालं रिसेप्शनिस्टचं काम. त्याच्यानंतर काही क्लायंट हेअर कटचे येतात तर त्यांना किती वेळ आहे आणि त्यांना आपण वॉश केलेले आहे नाही आहे त्यांच्या रेट संबंधित माहिती ही सुद्धा माझी रिसेप्शनिस्ट त्यांना देते. सेकंड थिंग माझं फेशियल सेक्शन आहे, फेशियल सेक्शनचा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये रुटीन फेशियलला पण माझ्या 2 अपॉइंट एक्सपर्ट आहेत. त्या 2 एक्सपर्ट त्यांना फेशियल बद्दल मार्गदर्शन करतील आणि त्यांना फेशियल सेक्शन पर्यंत पोहोचवून देतील. मग त्यांना कुठलं फेशियल करायचं आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीचं करायचं ही सुद्धा त्या माझ्या एक्सपर्ट्स घेतील. मग माझी जी वाईफ आहे नयना भुयार म्हणून, तर ती नयना स्पेशली स्किन ट्रीटमेंटचा जो चॅप्टर आहे आपला, सेक्शन आहे, जी कॅबिन आहे माझी, त्या कॅबिनला मॅम असतात. तर मॅमच्याकडे ट्रीटमेंट असतात प्लाझ्मा, वेम्पायर फेशियल, PRP ट्रीटमेंट्स, डर्मा रोलर्स, हायड्रा फेशियल्स, मिनी लिफ्टिंग, फेस लिफ्टिंग, नो टच फेशियल, अशा विविध प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, ॲडव्हान्स ब्युटी ट्रीटमेंट, त्या सगळ्या माझी वाईफ, कारण तो सेक्टर थोडासा सेन्सिटिव्ह असतो आणि आपल्याला ॲनॉटॉमी अँड फिजिओलॉजी आणि याच्याशी रिलेटेड असल्यामुळे त्या प्लेससाठी योग्य प्लेसमेंट पण खूप महत्त्वाचं असते. तर सगळ्या सेगमेंटला वेगवेगळे प्लेसमेंट, हेअर वॉशसाठी वेगळं, पेडिक्युअर मॅनिक्युअरला वेगळं, कटिंगला वेगळं,
बॉडी वॅक्सला, बॉडी केअरला वेगळं, वेटिंगला वेगळं, मेकअपसाठी मला वेगळ्या, अशा प्रत्येक सेगमेंटला मी 2-2 एक्सपर्ट्स अपॉइंट केलेले आहेत. त्या वेल ड्रेसअप आणि वेल मॅनेज्ड असतात. त्यांचे वर्किंग आवर्स मॉर्निंगला 9:30 से 8:30 सुरू होतात, तर 11:30 9:30 पर्यंत त्या कंटिन्युअस वर्क असतात. आणि माझ्याकडे येणारा मॉब असाच नव्हे की बा अपॉइंटमेंट घेऊनच येतात, बऱ्याचशा फ्री टाइम असेल त्यांच्याकडे ते पण येतात. त्यांच्यासाठी पण माझ्याकडे इमर्जन्सी क्लायंटसाठी सुद्धा प्रॉपर सर्व्हिसेस आहेत. खूप क्लायंटचं कन्सन्ट्रेशन असते की मग आता आम्हाला डे क्रीम्स, नाईट क्रीम्स, तुम्ही जे फेशियल करता, तुम्ही जे ट्रीटमेंट करता, तर त्याच्यासाठी आम्हाला होम केअर हवी असते. तर मग अशावेळी होम केअर त्यांना द्यावी काय, तर त्यांना देणारी होम केअर सुद्धा कंपनीचे ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर्स, जे एरिया डिस्ट्रीब्युटर्स असतात, O3 झालं, शेरिल्स झालं, लॉरियल झालं, मॅट्रिक्स झालं, तर दॅट टाईप ऑफ अ पर्सन्स ते माझ्याशी कनेक्टेड असतात. आणि रिसेप्शनला त्यांचे सगळे नंबर्स असतात, ते पर्टिक्युलर त्यांना फोन करून त्यांची आमच्या सेलिंगला, काउंटरला काय रिक्वायरमेंट आहे ते त्या कंपनी पर्सनला फोन करून सगळे प्रोडक्ट बोलावून घेतात. आणि या पद्धतीचं प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन्स, या पद्धतीचं सर्व्हिसेस डिस्ट्रीब्युशन्स, आणि या पद्धतीचं क्लायंट इन येण्या होण्यापासून एक्झिट होईपर्यंत सगळ्या ट्रीटमेंट्स माझ्या रिसेप्शनिस्ट आणि माझा जो एक्सपर्ट स्टाफ आहे तो सांभाळतो. आणि अदर सलोनच्या पण माझ्याकडे खूप एक्सपर्ट्स येतात की आम्हाला जॉबची ऑफर आहे, आम्हाला जॉब करायचा आहे, आम्हाला तुमच्याकडे जॉब करायचा आहे. परंतु माझ्याकडे ज्या एक्सपर्ट होतात, ज्या माझ्या नॉलेजला रूबरू असतात, किंवा ज्यांनी माझं वर्क रूबरू पाहिलेलं असते, किंवा जे माझ्याकडे ज्या सेक्शनचं ट्रेनिंग जिने घेतलं, तिला आम्ही त्या सेक्शनलाच जॉब देतो. कारण शी नो एव्हरीवन ना, शी नो एव्हरीथिंग नॉलेज अबाउट द ट्रीटमेंट्स. तिला माहिती असते की सरांना इथे हे लागतात, मॅमला इथे हे लागतात, मेकअपमध्ये हे लागेल, सरांना हा हेअर कट करताना यांची याची आवश्यकता असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असते, जी सांगड आहे किंवा ज्याला म्हणतात को रिलेशन्स ब्युटीचे असतात, तर ज्या माझ्या एक्सपर्टाईज असतात त्यांना हे सगळं माहिती असल्यामुळे त्याच आपल्याला आपण इथे अपॉइंट करून देतो, जेणेकरून आमचं काम इझी आणि चांगलं होईल. बरोबर. आणि आपण सगळेच जण जाणतो आहोत की शरद भुयार सर हे मूळ अकोट इथले रहिवासी आहेत आणि त्यांनी सुरुवात आता अकोल्यापासून केलेली आहे आणि त्यांचा सेटअप सुद्धा आता अकोल्यामध्ये असणार आहे. तर आपण अकोलाच निवडण्याचं कारण काय? एकतर फर्स्ट ऑफ ऑल की अकोट अगदी अकोला जिल्ह्यामध्ये असल्यामुळे फार छोट, अकोट एक खूप चांगलं गाव आणि माझा तिथे बॉर्न अँड डॉटर, माझे स्कूलिंग लाईफ तिथलंच आहे. स्कूलमध्ये गो गेटरच असल्यामुळे मी असं ओके ओके स्कूल स्कूलिंग केलं. स्कूलिंगमध्ये असताना सुद्धा माझा सगळा कल पेंटिंग्स, मेहंदी, रांगोळी, मेकअप, म्हणजे आर्ट या फॅकल्टीकडे असल्यामुळे स्कूलिंग तर मी तिथे कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मला असं वाटायचं की पहिले आपला गाव बरा, तर गाव पहिले व्यवस्थित केलं, गाव व्यवस्थित, इन शॉर्ट ब्युटीची परिभाषा जी आहे लोकांपर्यंत पोहोचवली. मेकअप काय आहे, रंगभूषा काय आहे, वेशभूषा काय आहे, केशभूषा काय आहे, आणि सौंदर्य प्रसाधनालयांची गरज काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं. तिथून माझा उदरनिर्वाह होत गेला, माझा गरजा पूर्ण होत गेल्या, माझं काम तिथे वाढत गेलं. कारण असं म्हणतात ना की गरज ही आविष्काराची जननी आहे आणि लाईफ हे आपल्या ECG प्रमाणे मागे पुढे होत असते. तर काळाची जी गरज आहे त्याच्यानुसार मी काय केलं की आता अकोटमध्ये भरपूर काम केलं, भरपूर लोकांना ट्रेनिंग दिलं, सगळं केलं. आणि अकोला अकोट हे कनेक्टेड असल्यामुळे 40-45 किलोमीटर्स असल्यामुळे इझिली ट्रेन्स, इझिली बस, इझिली कार्सनी आपण ड्राईव्ह करू शकतो. तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी केलं तर आपल्याला सर्व जिल्हे कनेक्ट होतील आणि मी जे सुप्त नॉलेज घेऊन माझ्या घरात, माझ्या एरियात काम करत होतो ते नॉलेज मी लोकांपर्यंत पोहोचवावं, जेणेकरून अकोटात जर आपण उदरनिर्वाहाचं मुलींना साधन दिलं तर जे अकोला अकोट सारख्या छोट्या गावात दिलं तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं तर कितीतरी निडी लोकांना उदरनिर्वाह मिळेल, किती गरजूक लोकांना ज्ञान मिळेल, किती गरजूक लोकांना ब्युटी ट्रीटमेंट्स मिळतील आणि किती सर्व जे ब्युटी अवेअर्ड लोक आहेत त्यांना, माझ्या ज्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्यांचं म्हणजे त्यांना ट्रीटमेंट्स मिळतील. त्याच्यामुळे मग मी हा एक छोटासा उपक्रम करायचा सुरुवातीला प्रयत्न केला. 2-4, 8-10 वेळा छोटे मोठे सेमिनार्स घेतलेत, छोटे मोठे वर्कशॉप्स घेतलेत की जे लोक मला ओळखतील, किंवा जे लोक माझ्याकडनं ब्रेक झालेले असतील, किंवा जे लोक माझ्यामुळे काही माझ्या लिंकमध्ये नसतील, त्या लिंकअप करण्याकरिता 2-3 सेमिनार्स मी लोकांना दिलेत. त्याच्यानंतर 4-5 सोशल ऍक्टिव्हिटीज मी घेतल्या आणि नंतर मला माहिती पडलं की लोक रिफ्रेश झालेत, तर लगेच एका मोठ्या लॉन्चचं मी ओपनिंग केलं. हा एवढा मोठा लॉन्च, एवढा मोठा मॅसिव्ह प्लेस मी ओपन ईश्वराने मला दिला आणि याच्यावर अगदी सक्सेस पद्धतीने, अगदी सक्सेसफुली मी आणि माझी टीम, माझी वाईफ आणि माझा पूर्ण परिवार, आम्ही सर्व याच्यामध्ये सुंदर काम करत आहोत. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये शरद भुयार
सलोन ब्युटी क्लिनिक आणि अकॅडमी आपल्या अकोल्यामध्ये त्यांचं स्थायिक होण्याचं मुख्य काय कारण आहे या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलं. येणाऱ्या एपिसोड मध्ये सुद्धा आपण शरद भर यांच्या संदर्भात अशाच अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. मात्र आज इथे थांबण्याची वेळ होते आहे, तेव्हा सर्व दर्शकांची मी आणि शरद भर सर रजा घेतो आहे. नमस्कार, नमस्कार।